नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला आज आपण लेक्चर 18 बघणार आहोत विद्यार्थ्यांना. यामध्ये आपण चॅप्टर 4 यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन या संबंधित आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांना. या सुरुवातीला यापूर्वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला अर्थनियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंगच्या ऐवजी आपल्याला टॅक्स किंवा शेअर मार्केट याच्या संबंधित प्रकरण असायचं आणि त्या संबंधित आपण अभ्यास करत होतो. आता मात्र बदललेल्या नियमानुसार किंवा मागील 4-5 वर्षात जो टॅक्सचं स्वरूप बदललं आहे त्या बदललेल्या स्वरूपानुसार आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग या संबंधित आपल्याला आलेलं आहे. तर आपण यावर आधारित 4.1 मधले काही उदाहरणं सोडवणार आहोत. बघा, या प्रकरणात बदललेल्या स्वरूपामध्ये आपल्याला टॅक्स म्हणजे पेड करण्याच्या प्रकाराला GST असं म्हटलेलं आहे. या GST इंट्रोडक्शन बघणार आहोत आपण आजच्या लेक्चरमध्ये. GST टॅक्स कसा भरतात त्याचं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर GST टॅक्स इनपुट आणि तो टॅक्स शेअर म्युच्युअल फंडच्यानुसार सुद्धा कसा भरला जातो त्या संबंधित अभ्यास करणार. तर बघा विद्यार्थ्यांना, GST हे भरण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तूंसाठी कोणत्या प्रकारचं GST म्हणजे टॅक्स भरायचं आहे त्यासंबंधित आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. पुस्तकामध्ये सुद्धा आहे विद्यार्थ्यांना हा चार्ट. या चार्टमध्ये बघा, बेसिक म्हणजे काय? वस्तू आणि सेवा कर. GST वस्तू आणि सेवा कर. आता थोडक्यात विद्यार्थ्यांना, GST याला काय म्हणतात तर बघा खाली. GST स्टँड फॉर गुड अँड सर्व्हिस टॅक्स. GST म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे आपल्याला चांगला सशक्त असं आपल्याला काय करायचं आहे, कर भरायचा आहे, कर प्राप्त आहे. तर तो कर भरण्यासाठी बघा, प्रत्येक वस्तूवर वेगवेगळ्या प्रकारचा कर आहे. त्यांनी कर भरण्याचे 4 टप्पे केलेले आहेत. काही वस्तूंवर 0% कर लावलेला आहे, काहीवर 5%, 12% आणि 28% कर लावलेला आहे. आता आपल्याला डायग्राममध्ये दिसतं आहे की डायग्राममध्ये बघा, वस्तू आणि सेवा कर याला GST लावलेली. सेंटरला बघा काय आहे, जकात, करमणुकीचे कर, ऐशाराम आणि मूल्यवर्धित VAT. हे सगळे काय केले, एका टॅक्समध्ये 1% घेतलेले आहे त्यांनी. त्याच्यानंतर राईट हँड साईडला विशेष सीमा शुल्क म्हणजे SAD, आधीचे सीमा शुल्क आणि केंद्रीय विक्री कर. आता याला काय केलं आहे त्यांनी, शॉर्टफॉर्ममध्ये लिहित असताना तो शॉर्टफॉर्म म्हणजे काय तर वरती बघा सेमीमध्ये इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. SAD म्हणजे काय तर CVD म्हणजे काय तर त्यांनी वरती दिलेलं आहे. त्यानंतर लेफ्ट हँड साईडला बघा, केंद्रीय अधिभार व उपकार, सीमा शुल्क, सेवा कर, उत्पादन शुल्क अशा वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांनी वेगवेगळा कर दिलेला आहे. ती कर प्रणाली आपल्याला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमधली कर प्रणाली आपण समजून घ्यायची आहे आणि समजून घेतलेल्या कर प्रणालीनुसार आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत आणि प्रॅक्टिस करायची. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बेसिक कन्सेप्ट म्हणजे विद्यार्थ्यांना बघा, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जातात, समजा तुम्ही कुठल्या फूडच्या दुकानात जातात किंवा कुठल्या मॉलमध्ये जाल किंवा किराण्याच्या दुकानात किंवा थोडंच काय तर तुम्ही वडापाव किंवा काही समोसा वगैरे घेण्याचं ठरतात, त्यावेळेस आता तिथं बिल मागायचं. बिल मागितल्यानंतर त्या बिलामध्ये या GST प्रकार कसा इन्क्लूड केलेला आहे तो तुमच्या लक्षात येईल. तर प्रत्येक बिलामध्ये CGST आणि SGST. आता सी म्हणजे काय तर सेंट्रल आणि एस म्हणजे काय तर स्टेट. सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स यांच्यासाठी काय केलेलं आहे सगळीकडे, म्हणजे ऑल इंडिया लेवलवर. या GST काय झालं विद्यार्थ्यांना की ऑल इंडिया लेवलवर तुम्ही कुठली वस्तू कुठेही खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला खरेदी करताना त्या वस्तूवर तुम्हाला काय करणार आहे, एकच प्रकारची किंमत लागणार आहे. पूर्वी असायचं की आपण कुठेतरी फिरायला गेलो, कुठे बाहेर गेलो, तर मग आपण काय करायचो, तिथल्या वस्तू आठवणीत म्हणून किंवा आपल्याला आठवण म्हणून आपण तिथली वस्तू आणायचो. परत त्यामागे आपला हेतू असायचा की तिथं त्या वस्तूचं उत्पादन होतं म्हणून आपल्याला ती वस्तू तिथं स्वस्तात मिळते. आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये ती वस्तू महाग मिळते म्हणून आपण त्या ठिकाणाहून आणत होतो. आता मात्र या बदललेल्या GST काय आहे की तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला वस्तूचं शुल्क किंवा वस्तूची किंमत एकच भरावी लागणार. म्हणजे आता आपल्याला वस्तू खरेदी करत असताना बाहेरगावी गेल्यानंतरच खरेदी केली पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावाच्या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला ही वस्तू विकत मिळणार आहे किंवा खरेदी करता येणार आहे. GST हा एक फायदा झाला की आपल्याला आपल्याच ठिकाणी स्थानिक लेवलवर वस्तूची खरेदी विक्री करायला आता सोपं झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला कुठेतरी बाहेर गेलो आणि मग तिथून आपण वस्तू खरेदी करून आणायचं आपल्याला काम राहिलं नाही. म्हणजे आपण फक्त फिरण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी गेलो तर आपण तेवढंच करून
परत घरी येऊ शकतो, म्हणजे ओगी सोबत ओझं न्यायचं आणि सोबत ओझं घेऊन यायचं असं काम आता आपल्याला राहिलेलं नाही. आता आपण ज्यावेळेस तुम्ही या मार्केटमध्ये जाल, मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही जेव्हा खरेदी करणार तेव्हा तुम्ही पावत्या आणायच्या विद्यार्थ्यांनी, त्या पावत्या आणल्या ना की त्या पावत्या सगळ्या टॅली करून बघायच्या. समजा मी मिठाईवाल्याच्या दुकानात गेला होता आणि पावती दिलेली, ती पावती कशी आहे, मेडिकलवाल्याची पावती कशी आहे, मॉलमध्ये दिलेली त्याचं बिल कसं आहे, किंवा वडापाव सेंटरवर गेलं त्याने बिलिंग कसं केलेलं आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते बिलिंग बघायला मिळेल. मग त्या बिलिंगमध्ये काय आहे की तुम्ही जेव्हा आता आपण 4.2 एक्सरसाइजचं शेवटचे उदाहरण सोडवू ना, तर तिथं मी पावत्या किंवा बिलिंगची उदाहरणं आपण सोडवली आहे. त्यावेळेस मी तुम्हाला बिलिंगमध्ये दाखवणार आहे की एक कोड नंबर दिलेला त्यांनी स्टेटसाठी, राज्यासाठी, प्रत्येक राज्याला एक विशिष्ट असा कोड नंबर दिलेला आहे. त्या कोड नंबरच्या बाजूला दुकानदाराचा पॅन क्रमांक असतो, तो पॅन क्रमांक दुकानदाराने तिथं टाकलेला आहे. त्यानंतर सिरियल आहे, म्हणजे दुकानदाराने रजिस्ट्रेशन करताना ते पहिल्यांदाच केलेलं आहे की ते रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यानंतरचा जो सगळ्यात शेवटचा अंक असतो ना, तो शेवटचा अंक म्हणजे काय असतो की आपल्याला जे दुकानदाराने बिल दिलं आहे किंवा पावती दिलेली आहे ती लीगल आहे किंवा अलिगल आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी तो क्रमांक असतो, त्यावरून आपल्याला समजून घेता येईल. चला आता विद्यार्थ्यांना आपण 4.1 काही उदाहरणं सोडवून घेऊया. प्रॅक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट. पवन मेडिकल्स सप्लायर मेडिकल्स ऑन सेम मेडिसिन द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST? उदाहरण बघा, पवन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST दर 12% आहे, तर CGST आणि SGST किती असू शकते ते आपण काढायचं आहे. तर बघा विद्यार्थ्यांना, स्टेट लेवलला किंवा सेंट्रल लेवलला, म्हणजे तुम्ही समजा राज्यामध्ये किंवा राज्याच्या बाहेर जरी गेला तरी मी तुम्हाला सांगितलं की वस्तू आपल्याला काय मिळणार आहे, सारख्याच किमतीत मिळणार. म्हणून SGST रेट आणि CGST रेट कसा असणार आहे, सारखाच असणार आहे. आता बघा, रेट ऑफ GST आहे 12% अँड गिवन रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST, दोघांचा रेट सारखाच आहे. आता आपल्याला दोघांचा रेट काढायचा आहे, तर बघा फॉर्म्युला यूज केला आहे, रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ GST. आता बघा, दोघांपैकी कुठलाही आपण एक उचलला तरी दोघांचं सारखीच व्हॅल्यू आहे, म्हणून 2 × रेट ऑफ CGST इज इक्वल टू 12%. 2 × बाय लेफ्ट हँड साईड, देन शिफ्टिंग द राईट हँड साईड डिवायडेशन, रेट ऑफ GST इज इक्वल टू 12% डिवाइड बाय 2. 2 × 6 = 12, therefore rate of SGST or rate of CGST is 6%. दोघांचा पण रेट आलेला आहे 6%. क्वेश्चन नंबर 5, द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1717. रेट ऑफ GST इज 80% ऑन टॉईज. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू CGST आणि SGST फॉर दिस टॉय कार. आता बघा विद्यार्थ्यांना, यामध्ये सांगितलं एक खेळणीतली कार आहे, ती खेळणीतली कार आपल्याला काय केलेले विथ GST म्हणजे टॅक्स पेड करून आपल्याला ती कार मिळालेली आहे 1770 रुपयामध्ये, आणि GST होतं आपल्याला 8% दिलेलं आहे, तर आपल्याला CGST आणि SGST आपण किती पर्सेंट दिलेलं आहे ते काढायचं आहे, आणि आपण कारची मूळ किंमत काय ती सुद्धा काढणार आहोत. देन आन्सर, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार बी ₹X, रेट ऑफ GST इज 80% अँड गिवन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार प्लस अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 1717. देअरफोर X इज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार प्लस अमाऊंट ऑफ GST इज 18% प्लस 80/100 इंटू X इज इक्वल टू 1717. बघा विद्यार्थ्यांनो, इथं काय केलेलं आहे की आपल्याला त्या कारवर आपण किती टॅक्सेबल अमाऊंट पेड केली ती माहिती नाही, म्हणून आपण त्याला X म्हटलेलं आहे. आपण GST टॅक्स किती पर्सेंट पेड करणार आहोत, 18% करणार आहोत, म्हणून 18/100 × X आहे. आणि आपण कार किती रुपयात खरेदी केली ते खेळणीतली, तर 1770 रुपये. आता आपल्याला फॉर्म्युला तयार झाला, X = 18/100 = 1,00,770. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 100 × X, देन 100X प्लस 18/100, देन 100 + 18 इज 118X / 100 = 1770.
therefore x is equal to 100 multiply 118 into 1770, then divide by 118 is 1770, then 15, 50 multiply 100 is 1500. So the taxable value of the toy car is 1500. Now rate of GST is equal to rate of SGST is equal to 9%, then GST raised in 0.5%. Therefore, amount of CGST on the toy car is equal to amount of SGST on the toy car is equal to 9 divided by 100 multiplied by 1000. बघा विद्यार्थ्यांनो, CGST आणि SGST हा आपला GST पेक्षा निम्मा असतो. मग GST 18% आहे, म्हणजेच काय येणार आहे, CGST 8% येणार आहे. आता आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांनो, की अमाऊंट ऑफ CGST कारवर जर लावली तर आपल्याला किती टॅक्सेबल अमाऊंट पेड करावी लागली ते काढणार आहोत. तर मग 9% कशावर, तर 1500 वर. म्हणून 9 भागिले 100 गुणिले 1500. 100 चे 2 शून्य आणि 1500 चे 2 शून्य उडाले. 9 गुणिले 15, 15 9 35 असेल. म्हणजे आपण कार जी विकत घेतली त्या कारवर आपण 135 रुपये काय केलेला आहे, टॅक्स पेड केलेला आहे विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन नंबर 7. आता या 7 क्वेश्चन नंबरवर काय दिलेलं आहे, प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फॉर महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ ₹40,000. Rate of GST charges was 28%. Find the purchase price of washing machine. Also, find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. काय दिलेलं बघा विद्यार्थ्यांनो, उदाहरणामध्ये प्रसादने वॉशिंग मशीन एका इलेक्ट्रॉनिक दुकानातून खरेदी केली. ती खरेदी करत असताना त्याला 5% डिस्काउंट मिळालेला आहे. प्रिंटेड प्राईज होती वॉशिंग मशीनची 40,000 रुपये. त्याच्यावर CGST कर लावायचा, आपल्याला 28% लावायचा आहे. तर आपल्याला वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाली ती बघ काढायचं आपल्याला. त्यानंतर GST आणि SGST पण आपल्याला काय काढायचं आहे, टॅक्सेबल अमाऊंट काढायची. तर बघा विद्यार्थ्यांनो, आन्सर, प्रिंटेड प्राईज ऑफ वॉशिंग मशीन इज ₹40,000. डिस्काउंट ऑन वॉशिंग मशीन इज इक्वल टू 5% ऑफ 40,000. आपल्याला डिस्काउंट कशा कितीवर मिळणार आहे, प्रिंटेड प्राईस जी 40,000 आहे त्याच्यावर आपल्याला 5% मिळणार आहे. तर बघा, आपण त्याची जर अमाऊंट जर काढली तर 5 भागिले 100 गुणिले 40,000 आणि त्याचं उत्तर आलं 2000. म्हणजे आपल्याला वॉशिंग मशीनमध्ये किती डिस्काउंट मिळणार आहे, तर 2000 डिस्काउंट मिळणार. मग बघा आपल्याला एक्झॅक्टली प्रिंटेड प्राईजवर वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळेल. बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू 40,000 मायनस 200 इज इक्वल टू 38,000. आता आपल्याला 38,000 ती वॉशिंग मशीन मिळणार आहे. मात्र आता GST टॅक्सेबल अमाऊंट आहे 28%ने आपल्याला काढायचं आहे. अमाऊंट ऑफ GST ऑन वॉशिंग मशीन इज इक्वल टू 28% ऑफ 38,000. 28 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 38,000, देन 00 गेट कॅन्सल इज इक्वल टू 28 × 380 आणि मग त्यांचा गुणाकार आला 10640. म्हणजे आपल्याला काय झालं की 10,640 ही काय करावी लागणार आहे, टॅक्सेबल अमाऊंट त्याच्यासाठी पेड करावी लागणार. तर ती अमाऊंट काय करावी लागणार आहे आपल्याला, जी किंमत आपण काढलेली आहे डिस्काउंटवरून त्याच्यामध्ये ॲड करावी लागणार आहे. म्हणजेच बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन प्लस अमाऊंट ऑफ GST ऑन वॉशिंग मशीन इज इक्वल टू 38,000 प्लस 10,640 रुपीज, देन टोटल अमाऊंट इज 48,640 रुपीज. सो द परचेस प्राईज ऑफ वॉशिंग मशीन इज 48,640 रुपीज. म्हणजे त्या प्रसादला ती वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाली, तर 48,640 रुपयाला. बघा, ओरिजिनल किमतीवर त्याने डिस्काउंट दिला होता, मात्र जो 28% टॅक्स लावणार आहोत आपण, त्या टॅक्समध्ये मात्र वॉशिंग मशीनची व्हॅल्यू काय झाली विद्यार्थ्यांनो, वाढलेली. म्हणजे सध्या आपल्याला एखादी वस्तू जर खरेदी करायची असेल, तर ती खरेदी करत असताना ती वस्तू आपल्याला वाटलं जरी की आपल्याला डिस्काउंट मिळतो आहे, तर डिस्काउंट जरी मिळाला तर किती मिळणार आहे, 2000 रुपये. म्हणजे साधारण आपल्याला डिस्काउंट जर नसा दिला तर प्रसादला ही वॉशिंग मशीन साधारण 50,000 51,000 रुपयात पडली आहे. म्हणजे साधारण फारसं काही तुम्हाला
तो डिस्काउंट वरून पण फरक पडत, कारण डिस्काउंट 5% एंड 28% टॅक्सेबल अमाऊंट आहे. म्हणजे आपण डिस्काउंट जरी वजा केला तरी आपल्याला 23% टॅक्स अमाऊंट पेडच करावी लागते. आता यावर आधारित बघा आपण आता एक्झॅक्टली टॅक्स किती पेड केलेला आहे वगैरे तो काढायचा आहे आपल्याला. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू 12/12 इंटू अमाऊंट ऑफ GST ऑन वॉशिंग मशीन. 12/12 इंटू 10640 इज इक्वल टू, आता यांना भाग दिल्यानंतर काय आलं ते 5320 रुपीज. एवढी काय झाली CGST आणि SGST अमाऊंट आहे पर हा पर, म्हणजे 1/2 म्हणजे काय CGST 5302, म्हणजे आपण 10,640 फोड केले तर म्हणजे प्रत्येकाचे CGST आणि SGST वेगळे वेगळे काढतात. प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट, चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ रुपीज 1,500,000 ॲट द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्ट GST रुपीज 1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग 1 जुलै 2017 टू 31 जुलै 2017, फाइंड द GST पेबल बाय चेतना स्टोअर. आता बघा चेतना स्टोअरने काय केलेलं आहे, 1,500,000 काय केलेलं आहे परचेस केले आहे. त्या परचेस केल्यानंतर GST लागून त्याला ती वस्तू मिळालेली आहे 1,22,500 रुपयाला. तर आता त्याचा तो ड्युरिंग पिरियड किती होता, म्हणजे त्याला आता जे हे जर त्याने ते पेबल म्हणजे काय त्याने समजा हप्त्यामध्ये घेतलेली तर त्याला पेबल किती करायचं आहे 1 जुलैपासून ते 31 जुलै, म्हणजे एका महिन्याच्या कालावधीसाठी त्याने ती वस्तू घेतलेली आहे ना, आता तो पेबल करणार तर तो बघा तो किती पे करणार आहे. टॅक्सेबल कलेक्ट ॲट द टाइम ऑफ सेल इज 1,22,500. टॅक्सेबल कलेक्ट ऑफ द टाइम ऑफ परचेस इज 1,500,000. GST पेबल इज इक्वल टू टॅक्स कलेक्ट ॲट द टाइम ऑफ सेल मायनस टॅक्स कलेक्ट ॲट द टाइम ऑफ परचेस, म्हणजे त्याने जी खरेदी केलेली वस्तू आहे आणि त्याची जी ओरिजिनल किंमत आहे यांची आपण जर वजाबाकी केली तर वजाबाकी करून उत्तर आलेलं आहे 22,000. मग ही 22,000 रुपये काय करायचं आहे त्याला GST पे करायचं आहे त्या चेतना स्टोअरवाल्याला. सोपी उदाहरणे विद्यार्थ्यांना थेरॉटिकल उदाहरण वाचल्यानंतर त्या उदाहरणांचे तुकडे करायचे, थोडक्यात तो भाग समजून घ्यायचा आणि मग आपल्याला उदाहरणात एक्झॅक्टली काय करायचं ते शोधून काढायचं आहे. नेक्स्ट लेक्चर, लेक्चर नंबर 19, टॉपिक नेम इज चॅप्टर 4. यामधले आपण काय पुढचं 4.32 काय उदाहरणं आणि 4.3 उदाहरणं पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत विद्यार्थ्यांना. धन्यवाद.